दिनांक 4 मार्च रोजी दुपारी 2 वाजता मान डेप्युटी चेअरमन उन्मेष वाघ यांच्या दालनात झालेल्या बैठकीत जयवंत ढवळे, संजीव पगारे, JNPT विश्वस्त भूषण पाटील, दिनेश पाटील, रवी पाटील, सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार, दिनेश घरत, मुख्य तक्रारदार प्रमोद ठाकूर, युवा सामाजिक संस्था जस्कार वतीने अमित ठाकूर, हर्षल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भटे आणि मनस्वी निषाद घरत उपस्थित होत्या. मान डेप्युटी चेअरमन उन्मेष वाघ यांनी ॲडव्होकेट निशांत घरत यांच्या सर्व मागण्यांवर सविस्तर चर्चा केली आणि सर्व मागण्या मान्य केल्या. नवीन सेवागावासाठी शासन निर्णयानुसार आवश्यक असलेली 33 हेक्टर जागा मिळवून देण्यासाठी जे सहकार्य लागेल ते करण्याचे मान्य केले आहे. त्याचबरोबर नवीन येणाऱ्या प्रकल्पांमध्ये प्राधान्याने प्रकल्पग्रस्तांना आणि स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱ्या देखील देण्याचे मान्य केले. तसेच त्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण मोफत देण्यात येईल. हे प्रशिक्षण प्रकल्पग्रस्त आणि पंचकृषीतील सर्व स्थानिक भूमिपुत्र यांनी घेण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यावर म्हणजेच मनीषा जाधव यांची चौकशी 30 मार्चपर्यंत पूर्ण करण्यात येईल असे देखील सांगितले आहे. या सर्व मागण्या मान्य झाल्याने निशांत घरत यांनी आपले आमरण उपोषण 15व्या दिवशी स्थगित केले आहे आणि 30 मार्चपर्यंत मान्य केल्याप्रमाणे मनीषा जाधव यांच्यावर कारवाई न केल्यास 1 मेपासून पुन्हा आमरण उपोषणाला बसल्याची नोटीस देखील दिली आहे. तसेच दर 7 दिवसांनी निशांत घरत वरील मागण्यांचा आणि मनीषा जाधव केसचा पाठपुरावा करतील, त्यावेळेस त्यांना लेखी स्वरूपात माहिती दिली जाईल असे ढवळे यांनी मान्य केले आहे. या अटी आणि शर्तीवर सदर उपोषण निशांत घरत यांनी स्थगित केले आहे. ब्युरो रिपोर्ट, दिशा न्यूज. दिशा न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा.